नमस्कार, आपण पाहत आहात श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू हे यूट्यूब चॅनल. सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत. आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपला आभारी आहे. 32,000 वर आपले सबस्क्रायबर्स केलेत. 10वी 11वी 12वी आणि अनेक विषय इंग्रजी रिलेटेड आपण हँडल करतो आहे. आज आपण इयत्ता 11वी नवीन सिलॅबसनुसार जो सेशन आहे ड्रामा, त्यामध्ये जो लेसन आहे ड्रामा आहे ज्याचं टायटल आहे 4.2 द रायझिंग ऑफ द मून, याची एकदम शॉर्ट आणि छोटी समरी आपण पाहणार आहोत. अगदी 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला द रायझिंग ऑफ द मून ही नक्की काय स्टोरी आहे हे समजून सांगणार आहे. ही स्टोरी आहे आयरिश नॅशनॅलिझमची, आयरिश फ्रीडम फायटरची. जसा भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता, तसाच आयर्लंड हा सुद्धा देश होता. जसा भारताचा एक स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे, तसाच आयर्लंडचा सुद्धा आहे. आणि तिथले एक क्रांतिकारी आहे. आणि अशा अनेक गोष्टी आहेत, त्यापैकी एक गोष्ट द रायझिंग ऑफ द मून या माध्यमातून आपल्याला सांगितलेली आहे. लेडी ग्रॉगरी नावाची ही जी ड्रॅमॅटिस्ट आहे, त्यांची अतिशय नॅशनॅलिझमने फुल ओतप्रोत भरलेली ही कलाकृती आहे. द रायझिंग ऑफ द मून हे एका बॅलेडमधून, म्हणजे ज्याला आपण मराठीत पोवाडा म्हणतो, त्यातून घेतलेलं टायटल आहे. आणि रायझिंग ऑफ द मून याच्यातून लेखिकेला हे सुचवायचं आहे की क्रांतीची सुरुवात होत आहे आणि ती आत्ता फक्त उदय होत आहे त्याचा, आणि ते पुढे मोठं रूप घेणार आहे. ही कहाणी आहे दोन तरुणांचे, जे तरुणपणी एनिस या गावी नदीच्या किनाऱ्यावर बसून, ओट्यावर बसून चर्चा करायचे, पोवाडे गायचे, गीत गायचे आणि आयर्लंडला स्वतंत्र करायची गप्पा मारायचे. पुढं चालून यातला एक होतो एक जहाल क्रांतिकारी, तर एक होतो ब्रिटिश आयर्लंडचा सार्जंट, म्हणजे पोलीस अधिकारी. आता हे दोघांचा रस्ता फुटतो. दोघांची बऱ्याच वर्ष झालं भेट नाही. एक सार्जंट झालाय, तर दुसरा एक रिव्हॉल्युशनरी क्रांतिकारी झालाय. आणि त्याचं वर्णन कसं केलं आहे बघा ह्या रिव्हॉल्युशनरीचं, पण हे वर्णन जे आहे ते पोलिसांकडे असलेल्या रेकॉर्डवरून आहे. काय बघा, त्याला मॅन असं करून पूर्ण प्लेमध्ये त्याचा उल्लेख आहे. डार्क हेअर, डार्क आईज, स्मूथ फेस, हाईट 5.5 फीट. आणि हा जो क्रांतिकारी आहे, हा जो रिव्हॉल्युशनरी व्यक्ती आहे, त्यानं काय केलं तर तो जेल तोडून पळाला आहे. आणि असं म्हणतात की त्यानं ज्या पद्धतीनं तो जेल तोडला आहे असं पूर्वी कधीच कोणी केलं नव्हतं. यावरून या नाटकात असलेले जे कॅरेक्टर्स आहेत, पोलिसमन बी, पोलिसमन एक्स, सार्जंट आणि हा रिव्हॉल्युशनरी, एवढ्या तिघा चौघातच ही स्टोरी आहे. त्यातल्या त्यात मी जसं म्हणालो, ही दोन तरुणांची कहाणी आहे. एक जो आहे तो ब्रिटिश आयर्लंडचा सार्जंट बनलाय, तर एक आयर्लंडला स्वतंत्र करण्यासाठी क्रांतिकारी बनलाय. त्याचा एक मोठा गट आहे आणि ते आयर्लंडला स्वतंत्र करण्याच्या प्रयत्नात आहेत. सार्जंट जेव्हा बनतो तेव्हा तो सरकारी नोकर आहे आणि त्याच्यासाठी क्रांतिकारी हे त्याच्यासाठी शत्रू आहेत. आणि म्हणून त्यांना पकडण्याची मोहीम सार्जंटच्या हातात आलेली आहे. सार्जंट त्याला बातमी लागलेली असते की शहरात समुद्रकिनारी भागावर जिथं बंदर आहे आणि पायऱ्या आहेत उतरून जायला, तिथं हा क्रांतिकारी येण्याची शक्यता आहे. अशी खबर लागताच त्या किनाऱ्यावर जाऊन, त्या बंदऱ्यावर जाऊन पोलिसमन बी, पोलिसमन एक्स एक प्लॅकार्ड लावतात, एक नोटीस लावतात आणि त्याच्यावर 100 पाऊंडचं बक्षीस ठेवलं आहे त्याला पकडणाऱ्यावर. सार्जंट त्या तिथं बसतो आहे, त्या किनाऱ्यावर एक मोठं बॅरल आहे, तिथं तो चक्रा मारतो आहे आणि पोलिसमन बी आणि एक्स हे दोघं शहरात इतर ठिकाणी नोटीसा लावायला जात आहेत. आता इथं यांची भेट होते ती बॅलेड सिंगरची. आणि हा जो बॅलेड सिंगर आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून एक बहिरूप आहे, जो क्रांतिकारीच आहे आणि कधी काळी या सार्जंट बरोबर तारुण्यावस्थेत देश स्वतंत्र करायचे गीत गायचं. हा जेव्हा बॅलेड सिंगर या सार्जंटच्या जवळ येतो आणि सार्जंटला जसं कळतं की हा कोणतरी एक विचित्र माणूस इकडे येतोय, तेव्हा तो त्याला अडकतो आहे, हे इकडे कुठं चालला, तिकडे जायचं नाही, इकडं राऊंड आहे, रेड पडणार आहे आणि इकडं कुठं जायचं नाही आहे, असं सार्जंट या पोलिसाला, सॉरी या बॅलेड सिंगरला सांगतो.
सार्जंट त्या किनाऱ्याकडे जाणाऱ्या त्या माणसाला अडवतो बंदरावर आणि सांगतो की तू शहराकडे पडत जा, परत जा, तुला इकडे जायला अलाउड नाही, परवानगी नाही आहे. त्यावेळेला तो माणूस म्हणतो, साहेब मी गरीब पोवाडा व गाणारा आणि पोवाडे लिहिलेले पोवाडा विकणारा एक गरीब माणूस आहे. इथं काही खलासी लोक येतील, त्यांना मला थोडे पोवाडे विकू द्या आणि चार पैसे मिळवू द्या, जेणेकरून मला रात्रीचे जेवण करता येईल. हा सार्जंट म्हणतो, नाही तुला अलाउड नाही, तू निघून जा इथून. त्यावेळेला तो बॅलड सिंगर तो एखादा पोवाडा म्हणण्याचा प्रयत्न करतो, पण सार्जंट त्याला थांबवतो आणि तू थांब आणि निघून जा असं म्हणतो. त्यावेळेला तो बॅलड सिंगर शहराकडे न जाता परत इकडे घुसायला निघतो आणि परत तो सार्जंट त्याला अडवतो. या सगळ्या खटपटीत हा बॅलड सिंगर बरेच काही बोलून जातो, जसं की गरिबाचं जगणंच अवघड आहे, गरिबांचं जीवनच अवघड आहे, वगैरे वगैरे. पुढं काय होतं माहिती आहे का, हा बॅलड सिंगर अतिशय गमतीदारपणे म्हणतो की अरे ह्या नोटीस बोर्डवर, हा बॅरलवर लावलेला प्लॅकार्डवरचा जो माणूस आहे, ह्याला बहुतेक मी ओळखतो आहे, असं म्हणून तो पुढे शहराकडे निघून जातो, जायला लागतो. त्यावेळेला तो सार्जंट त्याला थांबून घेतो आणि म्हणतो की थांब थांब, मला मदत कर, हा कोण आहे, कसा दिसतो, तुला 100 पाऊंडचं इनाम आहे या माणसाला वगैरे. पण हा जो बॅलड सिंगर आहे तो म्हणतो, मला वेड समजता का, 100 पाऊंडसाठी मी माझ्या मृत्यूला ओढावून घेऊ का? हा जो क्रांतिकारी दिसतोय, हा जो गुंड दिसतोय, तो काही साधा नाही, असं एक वेपन नाही की ज्याला चालवता येत नाही. अशा बऱ्याच गोष्टी हा बॅलड सिंगर त्या व्यक्तीबद्दल सांगतो. तेव्हा सार्जंट त्याला कसं तरी कन्व्हिन्स करून त्या बॅरलवर बसायला भाग पाडतो आणि मग या दोघांच्या गप्पा सुरू होतात. बॅलड सिंगर बहाणा करून, मला भीती वाटते आहे आणि मी लक्षात ठेवत मला स्वतःला उत्साह देण्यासाठी काही पोवाडे गातो म्हणून मोठमोठ्याने ते गीत गातो. जेव्हा हे सार्जंट आणि हा जो क्रांतिकारी आहे तो तरुण असताना ओट्यावर बसून भक्तिगीतं, देशभक्तीपर गीतं गायचे. याच्यातून एका ठिकाणी हा बॅलड सिंगर एक पोवाडा मुद्दाम चुकतो आणि सार्जंट ती चूक दुरुस्त करतो. तेव्हा बॅलड सिंगर हा जो क्रांतिकारी आहे तो त्याला हेरून म्हणतो की म्हणजे तू तरुण असताना अशी देशभक्तीपर अनेक गीतं गायली आहेत आणि मला सांग मग आज तू या क्रांतिकारी लोकांना का पकडायला उठलाय त्यांच्या जीवावर. तेव्हा सार्जंट म्हणतो की आम्ही आमचं कर्तव्य करतोय, लॉ आणि ऑर्डर मेंटेन करणं हे आमचं काम आहे. त्यावेळेला बोलता बोलता हा सार्जंट आणि हा बॅलड सिंगर एका पर्टिक्युलर मोमेंटमला येतात, जिथं बॅलड सिंगरलाही लक्षात येतं की याच्या मनात देशप्रेम आहे, यानं कधी काळी देश स्वतंत्र व्हावा आयर्लंड म्हणून प्रयत्नसुद्धा केलेत, पण आता अधिकारी आहे आणि सार्जंट आहे म्हणून तो त्याची ड्युटी करतोय. आणि काही वेळानंतर या क्रांतिकाऱ्याला न्यायला जेव्हा ते समुद्रातून काही बोटी येतात तेव्हा सिग्नल म्हणून तो एक बॅलड मोठ्या मोठ्याने म्हणतो. तेव्हा मात्र सार्जंटला संशय येतो आणि ते म्हणतात की मला आत्ता कळालं की तू बॅलड सिंगर नाही, तूच तो क्रांतिकारी आहे. तेव्हा हा बॅलड सिंगर म्हणतो, हो, त्या नोटीस बोर्डवर जो लावला आहे तो मीच आहे, ही पहा हॅट. आणि तो त्याचा विग काढून दाखवतो आणि सार्जंट अक्षरशः आश्चर्यचकित होतो त्याला पाहून. पुढच्या क्षणी हा बॅलड सिंगर हा क्रांतिकारी म्हणतो, लेट मी गो, मला जाऊ दे. तेव्हा सार्जंट म्हणतो, नाही नाही, माझी ड्युटी आहे तुला पकडणं आणि मी तुला जाऊ देणार नाही. त्यावेळेला तो बॅलड सिंगर त्याच्याकडले एक हत्यार काढून म्हणतो, तू मला सरळ गोड बोलून जाऊ देणार आहेस का मला माझ्या पद्धतीनं जायला हवं. तितक्यात हे शहरात सर्वत्र नोटीस लावायला गेलेले पोलीस बी आणि पोलीस एक्स ओरडत येतात. त्यावेळेला मात्र हा जो बॅलड सिंगर आहे, हा जो क्रांतिकारी आहे, तो बॅरलच्या पाठीमागं लपतो आणि हा सार्जंट म्हणतो, तू मला असं करू शकत नाही. तेवढ्यात हे दोन पोलीस येतात. सार्जंट या दोघांना हुसकावून लावतो की नाही नाही, मला इथं तुमची गरज नाही, तो कंदील तुम्ही दुसरीकडे गस्त घाला असं म्हणून सांगून टाकतो. आणि ते गेल्यानंतर हा बॅलड सिंगर त्याच्याकडून त्याची ही हॅट वीग सार्जंटकडून घेतो आणि तो समुद्रमार्गे निघून जातो आणि तो त्याला आश्वासन करतो की तू आज जे मला मदत केली, तू जो आज मला माझ्यावर उपकार केलाय मला सोडून, ते मी तुला कधीतरी आपल्या जेव्हा ही मुठ्ठी सत्ता जेव्हा उलटेल आणि आपला रायझिंग सन पूर्णपणे उदय होईल आपल्या
आयर्लंडच्या स्वातंत्र्याचा, त्यावेळेला मी नक्की तुला काहीतरी तुझ्या ह्या काय म्हणतो त्याला उपकाराची परतफेड करेन, असं म्हणून हा बॅलेड सिंगर निघून जातो आणि सार्जंट प्रेक्षकांकडे बघून म्हणतो, खरंच 100 पौंड डॉलर महत्त्वाचे का क्रांतिकारी महत्त्वाचा, असं म्हणून तो संपवतो. पण इथं काय शेवटी सगळ्यात शेवटी आपल्याला हेच लक्षात येतं की सार्जंटचं सुद्धा देशप्रेम उफाळून येतं आणि तो त्या देशप्रेमाखातर हाती आलेला हा क्रांतिकारी ज्यानं जेल सोडून पळाला, ज्याच्यावर 100 पौंडचं बक्षीस आहे, त्याला तो सोडून देतो कारण शेवटी मातृभूमीचं जे प्रेम आहे ते त्याला त्याच्या कर्तव्यापेक्षा मोठं वाटतं आणि त्याला वाटतं की कधीतरी आपला आयर्लंड स्वतंत्र होईल आणि त्याच्यासाठी मला थोडं तरी काहीतरी मदत करता आली. आणि अशा पद्धतीनं हा हा जो द रायझिंग ऑफ द मून आहे हा लेसन इथं संपतो. आता तुम्ही जर असा जर ह्याचा अभ्यास केला तर हा अतिशय मोठा 7-8 पेजेसचा हा लेसन आहे. पण तुम्ही जर ही समरी वाचली तर तुम्हाला फक्त 11-12 मिनिटात हा पूर्ण लेसन समजून जाईल. एकदा वाचलं की विषय संपला. चला तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. मी श्याम सर आपला निरोप घेतो आहे. थँक्यू.